मी मेघना, मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तर बेसन आणि रव्याचा एक नाश्ता बनवणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर इथं बघा, एक मी 1.5 वाटी असेल हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता इथं 1 वाटी रवा घेणार आहे। तर तुम्ही समप्रमाण घेतलं तरी चालेल, 1.5 वाटी रवा घेतलं तरी चालेल, पण मी तर 1 वाटी रवा घेतलेला आहे। आणि हे बघा, इथं बटाटे मी 2 किसून घेतलेले होते। तर तुम्ही छोटे छोटे काप करून घेतलं तरी चालेल, पण मी तर किसून घेतलेलं आहे। तर ते मी इथं ह्यात घालून मिक्स करणार आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला सगळं पीठ आहे वल्ल करून घेणार आहे। तर हे चाललेलं आहे। तर आता इथं आपण हे टमाटो कांदा आहे चिरून घेतलेलं होतं, तर इथे 2 कांदे आहेत, 2 टमाटे आहे आणि 2 ते 3 हिरवे मिरचे होते। तर ते मी छोटे छोटे कापून घेतलेलं होतं, तर ते घातलेलं आहे। त्याच्यानंतर इथं कढीपत्ता घातलेला आहे, चवीपुरतं आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हळद घातलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं धनिया पावडर घातलेलं आहे। आणि तुम्ही लाल पावडर इथं घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, आणि चिली फ्लेक्स पण घातलं तरी चालेल। तर मी तर लाल मिरची थोडं घालू, आणि बेकिंग सोडा घातलेला आहे 1 चमचा असेल तेवढंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। हे सगळं घालून मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। तर मी इथं नंतर आहे पाणी घातलेलं नाही आहे। तर हे बघा, असं आहे करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर इथं 1 ताट आहे, त्या ताटाला मी इथं तेल लावून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर हे सगळं बॅटर आहे मी त्यात ओतून घेणार आहे। आणि इथं एका कढईमध्ये मी तेल पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर ते पाणी आता उकळलेलं आहे। त्यानंतर हे ताट ठेवून एक इथं पण मी मोठंच गॅस ठेवणार आहे, आणि 1-10 ते 12 मिनटं मी ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर हे तर बघा, 10 ते 12 मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं, त्यानंतर 5 मिनटं मी उघडून ठेवलेलं आहे गॅस मध्यमवर। तर आता हे वरचं भाग आहे वाळलेलं आहे, तर आता हे मी काढून घेणार आहे खाली। तर नंतर आहे ताट उघडून आहे 5 मिनटं ठेवायचं आहे। तर आता मी ह्याला खाली काढून घेणार आहे आणि याला आता थंड करून घेणार आहे। तर ते थंड होईपर्यंत मी इकडं इथं बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं, आणि त्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे, थोडंसं आहे हळद घालणार आहे, आणि इथं थोडंसं ओवा घेतलेलं आहे ते घालणार आहे। आणि सगळं मिक्स करून मी थोडं थोडंसं पाणी घालून याचं एक पातळाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी थोडं थोडंसं पाणी घालून आहे याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे पातळ। तर हे बघा, यात मी असं व्हायला पाहिजे पातळ। आणि त्याच्यानंतर इथं हे थंड झालेलं होतं, तर आता मी ह्याला एक दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे। तर इथं पहिलं चाकूने आहे सगळीकडं असं करून घेणार आहे, त्यानंतर मी ह्याच्यात कापता येणार नाही म्हणून मी दुसऱ्या ताटात आहे काढून घेणार आहे। तर हे बघा, इथं किती छान निघालेलं आहे ताटाला, हे काहीच चिटकलेलं वगैरे नाही आहे आणि छान असं आपलं तयार झालेलं आहे। तर आता मी इथं एका ताटमध्ये घेऊन याला असे मी 8 भाग याचे करणार आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं 6 सुद्धा करू शकता, पण मी इथं 8 करणार आहे छोटे छोटे। तर हे बघा, आता मी इथं एका वेगळ्या ताटमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता खूप छान असं झालेले आहेत हे। तर आता हे
इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यानंतर हे पिठात आहे एक घेऊन सगळीकडं पीठ लावून बेसनाचं, तर इथं मी तेलात आहे सोडणार आहे. तर इथं कढईमध्ये किती बसतात तेवढं मी इथं सोडणार आहे. तर हे बघा मी इथं तीन आहे सोडलेलं आहे तेलात. तर तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता बिना तळलेलं, किंवा थोडंसं तेल घालून त्याला तुम्ही भाजून घेऊ शकता खरबूस असं, किंवा कच्चंसुद्धा खाऊ शकता. पण मला हे असं बेसनामध्ये पॅटीस केल्यासारखं आवडतं म्हणून मी असं करणार आहे. तर तुम्हाला कसं आवडतं तर तुम्ही तसं करून घेऊ शकता. तर मी इथं याच्यावर तेल सोडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक 3 ते 4 मिनटं मी असंच ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इथं ह्याला पलटी करून घेणार आहे. तर हे बघा आता मी इथं पलटी करून घेत आहे. आणि गॅस मीडियम ठेवून इकडच्या बाजूला पण एक 2 ते 3 मिनटं मी असंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही तो बघू शकता छान असं तळलेले आहेत. तर मी परत एकदा आणखीन इकडं पण पलटून घेतलेलं आहे. तर आता इथं तयार झालेले आहेत. तर आता मी याला बाजूला काढून घेणार आहे. तर तुम्ही तो बघू शकता कलर आहे खूप छान असा आलेला आहे. तर तसंच आहे मी आता दुसरं पण घालून घेणार आहे. तर हे बघा एक पिठात आहे याला बुडवून असं कढईमध्ये घालायचं आहे. तर सावकाश असं घालायचं आहे. तर इथं बघा मी इथं ह्यात आहे 4 घातलेलं आहे आता. आणि थोडंसं तेल आहे सगळीकडं केलेलं आहे असं कढईला हात लावून. तर मी असंच सगळे करून घेणार आहे. आणि राहिलेलं जे बेसनाचं पीठ आहे पातळ केलेलं, तर त्याचं मी इथं बुंदी पाडून घेणार आहे. जेवढे येतील तेवढे ते आपलं पीठ वाया नाही जाणार. तर इथं हे पण झालेलं आहे. तर आता मी याला पण ताटात आहे काढून घेणार आहे. तर इथं तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं खूप छान असं दिसत आहे. आणि सगळीकडचं बाजू तुम्ही बघू शकता. तर हे खूप छान लागतं रोजच्या जेवणापेक्षा, की आगळा वेगळा नाश्ता किंवा जेवणसुद्धा करू शकता याच्याने. तर तुम्ही हे नाश्त्याला बनवा किंवा जेवणाला बनवा, खूप छान लागतात. तर हे तुम्ही असे पण खाऊ शकता, कारण आपण यात सगळे मसाला हे घातलेला आहे. किंवा याच्यासोबत आहे कॅचअप टोमॅटो सॉससुद्धा घेऊ शकता. तर खूप छान लागतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.